नमस्कार, मी हेमंत देसाई, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत. वर्क फ्रॉम होम सुरू आहे, घरूनच मी फेसबुक लाईव्ह करतो आहे. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे 2 मिनिटांपूर्वी आपला फेसबुक लाईव्ह चालू होतं, त्यामध्ये थोडीशी बाधा आली, पण पुन्हा आपण पुनश्च हरिओम म्हणून पुन्हा सुरू करतो. आणि आज आपल्याला ज्या विषयाची चर्चा करायची आहे तो विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यामधनं त्यांना आमदारकी त्यांना मिळणार की नाही, सदस्यत्व मिळणार की नाही, त्यांना नॉमिनेट करणार की नाही, हा विषय सध्या चर्चेला आहे. याचं कारण असं की 28 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, शिवाजी पार्कला शपथविधी सोहळा पार पडला, मी त्या सोहळ्याला स्वतः हजर होतो, प्रचंड गर्दी होती, महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची एक नवी आशा निर्माण झाली होती, आशा पल्लवीत झाली होती. आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे घराण्यातला पहिला माणूस मुख्यमंत्री पदावरती बसला. आता 6 महिने होतील त्यांना, आणि 28 मे रोजी, आणि 28 मेपर्यंत उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद याच्यावरती निवडून यावं लागेल. आपल्या घटनेमधलीच ती तरतूद आहे की 6 महिन्याच्या आत कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे तो मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो, त्याला 2 सभागृहांपैकी 1 सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं. काही दिवसांपूर्वी म्हणजे 6 एप्रिलला महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची मीटिंग झाली, आणि त्या कॅबिनेटच्या मीटिंगचं अध्यक्षपद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वीकारलं होतं. ते यासाठी की उद्धव ठाकरे यांचंच नाव त्यावेळी सुचवण्यात आलं की त्यांना राज्यपालांच्या कोट्यामधनं त्यांना सदस्यत्व मिळावं, मग त्या प्रकारे ते आमदार व्हावेत, आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद जे अबाधित राहण्याच्या दृष्टीने जी काही एक वैधानिक गोष्ट करण्याची आवश्यकता होती, मंत्रिमंडळाने तसा ठराव केला, राज्यपालांकडे तसं पत्रही पाठवलं. आता इतके दिवस झाले 6 एप्रिल नंतर, आज आहे बघा, आज 22 एप्रिल आहे, इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा आपल्या राज्यपालांना याबद्दल निर्णय घेण्यास वेळ झालेला दिसत नाही. कदाचित खूप बिझी असतील, ते व्यग्र असतील, आणि समजू शकतो आपण की करोनाचं संकट असल्यामुळे त्या कामामध्ये सुद्धा राज्यपाल मग्न असतील. राज्यपालांना स्वतंत्रपणे बैठका घ्यायच्या असू शकतात अधिकाऱ्यांच्या, त्यांना आदेश द्यायचे असू शकतात अधिकाऱ्यांना, अनेक प्रकारची कामं असतील, फोन करायचे असू शकतात अधिकाऱ्यांना थेटपणे. आता हे सगळं राज्यपाल करत असताना त्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खासदार शिवसेने नेते संजय राऊत यांनी जी पंतप्रधानांबरोबर जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्या कॉन्फरन्समध्ये सांगितलं की राज्यपाल हे थेट प्रशासनामध्ये अशा प्रकारची तक्रार संजय राऊत यांनी केली. त्यांनी अतिशय सौम्य भाषेमध्ये नम्रपणे ती तक्रार केली, पण तक्रार म्हणजे अप्रत्यक्षपणे तक्रार केली. आता राज्यपालांनी जर हस्तक्षेप करायचा असेल तर त्याची एक पद्धत आहे, म्हणजे ती पद्धत अशी की राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सांगायचं की मला अशा अशा गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत, किंवा मला अशी बैठक घ्यायची आहे, त्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित राहतील, राज्यपाल उपस्थित राहतील, आणि राज्यपालांना जी काही माहिती हवी असेल किंवा ज्या काही सूचना करायच्या असतील त्या सूचना ते करू शकतात, किंवा मुख्य सचिवांना सांगून मग त्यांच्यामार्फत अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात, अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊ शकतात. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत हे नक्कीच. मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट असेल ती राज्यपालच करतात, मंत्रिमंडळास शपथ राज्यपालच देतात. एखाद्या मंत्र्यांनी शपथविधीच्या सोहळ्यामध्ये काही चूक केली असली तर राज्यपाल ती चूक दुरुस्त करतात, शपथ या ज्या प्रकारे घ्यायला पाहिजे असं सांगतात, आणि विद्यमान ते रागावले होते एका काँग्रेसच्या मंत्र्यांनी ज्या प्रकारे शपथ घेतली तेव्हा त्यांनी त्यांना ती पुन्हा एक शपथ घ्यायला लावली, या या पद्धतीने शपथ घ्यायला पाहिजे असं सांगितलं. राज्यपालांनी ते आपलं कर्तव्य पार पडलं,
परंतु महाराष्ट्रात अनेक वर्षांपूर्वी मला आठवते की वैधानिक विकास मंडळ महाराष्ट्राची स्थापन झालेली आहेत, म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उर्वरित विकास उर्वरित विभाग आहे त्याचं महामंडळ असेल, त्यासाठी जी मंडळ वैधानिक विकास मंडळ स्थापन झाली त्या वैधानिक विकास मंडळांना तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याला खूप विरोध केला, तरी सुद्धा ती मंडळं झाली आणि ती मंडळं राज्यपालांच्या निर्देशानुसार काम करतात, राज्यपालांच्या कक्षेत ती येतात आणि अशा प्रकारे राज्यपालांना अधिकार दिले जाऊ नयेत, कारण राज्यपाल हे काही लोकांनी निवडून आणलेले गृहस्थ नाही आहेत, ना व्यक्ती नाही आहेत, मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री असतात ते लोकांमधून निवडून आलेले असतात, त्या लोकांनी त्यांना मान्यता दिलेली असते, आपण जनादेश जनादेश म्हणतो, देवेंद्र फडणवीस तर महाजनादेश म्हणतात, हा जो काही जनादेश आहे तो घेऊन ह्या लोकांनी सरकार स्थापन केलेलं असतं, त्यामुळे लोकांशी त्यांना लोकांचं सँक्शन असतं, लोकांचा पाठिंबा असतो, परंतु राज्यपाल हे कोण, राज्यपाल हे केंद्र सरकार त्यांच्या पसंतीचे जे व्यक्ती असतात त्यांना राज्यपाल म्हणून नेमतात, त्यामुळे त्यांना लोकमान्यता अशा प्रकारची नसते, त्यांना एक प्रकारे राजमान्यता प्रतिनिधी असतात, राष्ट्रपतींचे ते प्रतिनिधी असतात। आता यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि वैधानिक विकास मंडळाच्या बाबतीत त्यांना असं वाटत होतं की पश्चिम महाराष्ट्र सगळे फंड्स आपल्याकडे घेते, म्हणून त्यांनी हे जे फंड्स आहेत ते विदर्भ आणि मराठवाड्याकडे सुद्धा डायव्हर्ट केले पाहिजे अशा प्रकारची भूमिका केली, तेव्हा मोठा वाद झाला होता। माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा राष्ट्रपती असतील, काँग्रेसचे मोठे नेते असतील, मुख्यमंत्री असतील, विलासराव देशमुख असतील, या सगळ्या मंडळांनी त्याबाबतीत एक ठाम भूमिका घेतली होती, विरोधाची भूमिका घेतली होती की हे राज्यपालांनी करता कामा नये, परंतु तरी सुद्धा वैधानिक विकास महामंडळांबद्दल असं म्हणते की ती राज्यपालांच्या कक्षेत येतात, राज्यपालांना त्याबाबतीत थोडे अधिकार, पण ती मंडळं जर सोडली की तर त्या पलीकडे राज्यपालांना स्वतंत्र अशा प्रकारचे अधिकार नाही, त्यामुळे भगतसिंग कोश्यारी यांना राज्याची चिंता वाटत असेल, राज्यावरचं जे संकट आहे, आर्थिक संकट असेल, शेतीचं संकट असेल, करोनाचं संकट असेल, तर त्यांना ज्या काही बैठका घ्यायच्या असतील त्या मुख्यमंत्री जर त्याला उपस्थित राहिले किंवा मुख्य सचिव असले उपस्थित किंवा त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर बैठका घेतल्या, बैठका घेण्यापेक्षा त्यांना काही सूचना करायच्या असतील त्यांनी सूचना फोनवरनं कितीतरी केल्या, परंतु त्याबाबतीत मुख्य सचिव किंवा मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, हे घडलेलं नाही आहे आणि याबाबतीत थेट पंतप्रधानांकडे सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारांनी तक्रार करावी, एका नेत्यांनी तक्रार करावी आणि त्याला महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचे जे शिल्पकार आहेत ते शरद पवार यांच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा, यावरून राज्यपालांचा बद्दल सत्तारूढ पक्षांना कितपत विश्वास वाटतो हे लक्षात येईल। राज्यपाल आणि मुख्यमंत्री किंवा राज्यपाल आणि सरकार यांनी समन्वयाने काम केलं तर राज्य सगळं व्यवस्थित चालू शकतो, पण हे घडलं नाही। हे मी एक ठळकपणे एक उदाहरण देतो। दुसरं एक उदाहरण देण्यासारखं आहे की राज्यपालांनी, आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, 24 ऑक्टोबरला निवडणुकाचे निकाल आले आणि मग असं लक्षात आलं की आता कोण सरकार स्थापन करणार, अनिश्चितता निर्माण झाली, कोणालाच ठामपणे असं बहुमत असं अशा प्रकारचं होतं, त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये मतभेद होते, पण 24 ऑक्टोबरनंतर 2 आठवडे झाले पण काहीही घडलं नाही आणि राज्यपालांनी त्याच्या संबंधी काही इनिशिएटिव्ह घेऊन कोण सरकार स्थापन करेल याबाबत काही चाचपणी करायची असतील काहीही केले नाही आणि 2 आठवडे जाऊ दे, मग त्यानंतर त्यांनी कोणाला बोलवलं, त्यानंतर त्यांनी भाजपला बोलवलं, भारतीय जनता पक्षाला बोलवायलाच पाहिजे कारण त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे 105 आमदार त्यांचे होते, पण भाजपला बहुमत आपलं आहे की नाही आपलं ते आपल्याकडचे आपल्याला पाठिंबा किती लोकांचा आहे, किती लोकांना आपण जमवू शकतो हे सगळं दाखवून देण्यासाठी सिद्ध करण्यासाठी त्यांनी 72 तास दिले, म्हणजे 3 दिवसाची मुदत दिली त्यांना, 3 दिवस 3 दिवसांची मुदत इतकी देण्याचं काय कारण होतं माहिती नाही,
परंतु त्यानंतर भाजपचे असं लक्षात आलं की आपण काही सरकार स्थापन करू शकत नाही, म्हणून त्यांनी हात वर केले. त्यानंतर मग शिवसेनेला त्यांनी बोलवलं, भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेचा नंबर लागतो, शिवसेनेचे 56 आमदारांशिवाय बाकी काही सदस्यांचा त्यांना पाठिंबा. शिवसेनेला त्यांनी आपल्याकडे बहुमत आहे की आपल्याला योग्य तो आपण सरकार स्थापन करू शकतो इतपत आपल्या मागे बळ आहे दाखवण्यासाठी. किती मुदत दिली तर फक्त 24 तास, म्हणजे 1 दिवस. भाजपला 3 दिवस आणि शिवसेनेला 1 दिवस. त्यानंतर शिवसेनेला सुद्धा ते शक्य झालं नाही. एका दिवसात कसे काय एकूण सगळी जमवाजमव करणार? त्यानंतर राष्ट्रपतीचा नंबर लागला आणि राष्ट्रपती सुद्धा 1 दिवस त्यांनी दिला. राष्ट्रपतींनी मुदतवाढीची मागणी केली पण ती मान्य करण्यात आली नाही. आणि नंतर या राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस करून याची गरज होती का राष्ट्रपती राजवट? राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रावरती जे ज्या प्रकारचं लादण्यात आले ते टाळता आलं असतं का? याबाबत राज्यपालांची काही जबाबदारी होती का? राज्यपाल त्याबाबत यशस्वी झाले का आपली जबाबदारी पार पाडण्यात? मला असं वाटतं की अजिबात यशस्वी झाले नाही. आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आत्तापर्यंत भाजपचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष नसले तरी नंबर 2 आहे ते सरकारमध्ये, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यानुसारचं ते काम करत नव्हते का असं स्पष्टपणे असा प्रश्न विचारणं भाग आहे. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये पहाटे राज्यपालांनी अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना शपथ दिली आणि नंतर अजितदादा पवार यांना शपथ दिली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 दिवस सुद्धा ते देत नव्हते जमवाजमव करायला किंवा आपल्याकडे बहुमत आहे की नाही दाखवायला, त्यानंतर अचानकपणे कुठलाही खातरजमा करून न घेता फडणवीस आणि अजितदादा यांना कोणालाही पत्ता लागून न देता शपथविधी देण्यात आली. आता जर त्यांनी खातरजमा करून घेतली असती तर लगेच त्यांना राजीनामा देण्याची पाळी का आली असती? म्हणजे हे राज्यपालांनी आपलं काम आपलं कर्तव्य चोखपणे बजावल्याचा हा पुरावा आहे का? तर बिलकुल नाही. राज्यपाल हे असं कसं काही करू शकले हा प्रश्न विचारायला पाहिजे. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे चांगले सुशिक्षित जाणकार नेते आहेत. अगदी कालपर्यंत ते भारतीय जनता राज्यपाल होण्यापूर्वी भाजपचेच ते नेते म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण छायेमध्ये ते वाढले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमधनं त्यांनी त्यांच्यावर संस्कार झाले. चारित्र्य संवर्धन, नीतिमत्ता, सत्य बोलणे हे सगळे संस्कार त्यांच्यावर झाले. अशा संस्कार घेऊन आलेल्या या गृहस्थाने त्याचं वर्तन का करावं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तमाम भारताला आदर आहे, निदान तसा असा दावा तरी केला जातो. संघाचे संस्कार असलेला माणूस असं कसं करतो असा तावाने प्रश्न जर काँग्रेसला जे विचारणारे लोक आहेत ते असा प्रश्न का करत नाही किंवा का त्यांनी केला नाही असा प्रश्न कोश्यारीनं? आपल्याला माहिती नसेल कदाचित, कोश्यारी हे स्वतः लेखक आहेत, पत्रकार आहेत, आणि इतकं सगळं असूनही एवढंच नाही तर मी पुन्हा अजून एक गोष्ट सांगतो की ते उत्तराखंडचे ते मुख्यमंत्री होतेच, उत्तराखंडच्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, लोकसभेत मोठा अनुभव आहे, प्रचंड अनुभव आहे. पण उत्तराखंड मध्ये सुद्धा त्यावेळी नाराज होते असं बोलत जात होत. ठीक आहे, हा झाला. परंतु आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाल्यानंतर आपल्याला माहिती की काही दिवसांपूर्वी अचानकपणे ते त्यांनी माझ्या आठवणीप्रमाणे रायगड मध्ये जाऊन
एक बैठक घेतलेली होती. त्या बैठकीस मंत्री अदिती तटकरे याही हजर होत्या. त्यावेळी सुद्धा त्यांनी ज्या प्रकारे सगळ्या कामकाजाचा आढावा घेतला, काही आदेश दिले, काही सूचना केल्या, त्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. पण हे सगळं जाऊ द्या, कारण हे जर असे प्रश्न विचारले तर भारतीय जनता पक्षाचं लगेच सांगणं असेल की मग काँग्रेसच्या राज्यपालांनी काय केलं. काँग्रेसच्या राज्यपालांनी जी काही पातळकं केली असते ती केली असते, पण भारतीय जनता पक्षाकडनं लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. काँग्रेस हा पूर्णपणे भ्रष्ट पक्ष आहे, असत्यवादी पक्ष आहे. 70 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही हे तुम्ही म्हणता ते सगळं आपण मान्य करूया, मान्य करून टाकूया, ते सगळं झालं झालं, सगळं मान्य आहे. पण आता तुम्ही काहीतरी यामध्ये बदल कराल अशी अपेक्षा होती आणि आहे. मी तुम्हाला सांगतो की 1952 साली मद्रास प्रांत तेव्हा ओळखला जायचा, तामिळनाडू राज्य ज्याला म्हणतो, त्या मद्रास प्रांतामध्ये त्यावेळेचे जे राज्यपाल होते श्री प्रकाश, त्यांनी राजगोपालाचारी यांना मुख्यमंत्रीपद म्हणून ऑफर केलं, मुख्यमंत्री बनवलं, त्यांनी त्यांना शपथ दिली. तेव्हा प्रश्न उपस्थित झाले की हे कुठल्याही याचे सदस्यत्व नसताना हे कसे काय मुख्यमंत्री झाले, असा प्रश्न विचारला गेला. झालं तिथपासनं सुरू, आपल्याला सगळा इतिहास आपल्याला सांगता येईल. संजय राऊत मध्ये मला म्हणाले की रामलाल यांनी राजभवनाचा जसा एक राजकारणाचा अड्डा बनवलेला होता तसं तुम्ही बनवू नका. रामलाल यांनी आंध्र प्रदेशमध्ये रामाराव यांना परदेशामध्ये असताना काढून टाकून दुसरा मुख्यमंत्री कसा बनवला होता, आणि त्यानंतर तो मुख्यमंत्री अल्पायुषी ठरला. किंवा रोमेश भंडारी यांनी, जे रोमेश भंडारी हे काँग्रेसच्या जवळचे सनदी अधिकारी परराष्ट्र सेवेमधले, त्यांनी कशाप्रकारे कल्याण सिंगांना बडतर्फ करून मग काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना, जे आता परत ते त्यानंतर काही वर्षांनीच ते भाजपमध्ये गेले, जे काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून 1-2 दिवस होते, त्यांना पुन्हा बडतर्फ करायला लागले. बुटा सिंग यांनी सुद्धा अशा प्रकारे अन्याय वर्तन केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येईल, जी काँग्रेसची उदाहरणं सांगते. पण भारतीय जनता पक्षाच्या शेजारच्या राज्यपालांनी काय केलं आहे आपल्याला माहिती असेल तर, कर्नाटकमध्ये जे राज्यपाल होते त्यांनी कशा प्रकारचं, राज्यपाल आहेत होते म्हणजे आहेत, त्या राज्यपालांनी कशा प्रकारचं पूर्णपणे पक्षपात काँग्रेसच्या बाबत केला किंवा देवेगौडा यांच्या पक्षाबाबत केला, आणि भारतीय जनता पक्षाला झुप्त माप दिलं, किंवा विधानसभेच्या कक्षेमध्ये सुद्धा त्यांनी हस्तक्षेप केल्याची तक्रार झाली. काही बाबतीत न्यायालयाला सुद्धा त्याबद्दल फटकारावं लागलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी होते तेव्हा काँग्रेसच्या ज्या राज्यपाल होत्या त्यांना वागणूक कशी देण्यात आली हेही आपण बघितलेलं आहे. म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल आहेत, मग ते केसरीनाथ त्रिपाठी असतील किंवा किरण बेदी असतील, किरण बेदींनी तर त्या किरण बेदी या पाँडिचेरीच्या उपराज्यपाल म्हणून आहेत. पाँडिचेरी छोटंसं राज्य आहे, छोटासा प्रदेश आहे, तिथे काँग्रेसचा मुख्यमंत्री, काँग्रेसचा राजवट असताना किरण बेदी कशा प्रकारचं वर्तन करतात आपल्याला माहिती आहे. त्यांना जास्त अधिकार देण्यासाठी केंद्रीय गृह खात्यानं एक वेगळ्या प्रकारचा आदेश काढला आणि त्यांना जास्त अधिकार दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारामध्ये ढवळाढवळ करायला सुरुवात केली, त्यानंतर हायकोर्टाने त्यांना छापलं. या किरण बेदी या भारतीय जनता पक्षाच्या लाडक्या नेत्या होत्या, लाडक्या अधिकारी होत्या, आणि त्यांना ताबडतोब भाजपमध्ये गेल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांना यश आलं नाही, त्यानंतर त्यांना पुदुचेरीला पाठवलं. किरण बेदी असतील किंवा आपल्याला दिल्लीमध्ये माहिती आहे की नजीब जंग हे कशा प्रकारचं वर्तन करून, त्यांनी असं सांगितलं की
एखादा साधा कर्मचारी किंवा साधा अधिकारी ते मुख्य सचिवांपर्यंत सगळ्यांना नेमण्याचे, त्यांना काढण्याचे, त्यांना बदलण्याचे अधिकार फक्त आणि फक्त मला आहेत, जे दिल्लीचे नायब राज्यपाल अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांनी पंगा घेतला होता पूर्णपणे, आणि त्याला केंद्राचं पूर्णपणे पाठबळ त्यांना मिळाले. आता कोशियारी त्यांना हेच करायचंय का? म्हणजे बघा, आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी जे आमदार आहेत, त्यांनी जो काही आपला आपला जो निधी आहे, आपल्या आपल्याला मिळणारे भत्ते, वेतन, बाकी जो निधी आहे, त्यातनं देणगी कशाला दिली? तर पंतप्रधानांच्या या केअर फंडाला निधी दिली. पंतप्रधानांनी पुन्हा वेगळा जो निधी निर्माण केलेला आहे, त्या निधीमध्ये त्यांनी आपला आपला जो सगळा वाटा आहे, हे कोरोनाच्या साठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी असेल, तो त्यांना त्या तिकडे दिला. यांना पगार मिळतो महाराष्ट्रातून, भत्ते मिळतात महाराष्ट्रातून, आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निधीला आपला वाटा, आपला हिस्सा न देता तुम्ही तिकडे वळवता. आणि एक कुठेतरी प्रसिद्ध झालेली आहे बातमी, ती मी त्याबद्दल आपल्याला 100% सांगता येणार आणि मी त्याची खातरजमा करू शकत नाही, केलेली नाही, पण राज्यपालांनी सुद्धा आपला जो आपल्याला जे पैसे द्यायचे आहेत, जो निधी द्यायचा आहे कोरोनाच्या लढाईसाठी, तो इथे मुख्यमंत्री निधीला दिला आहे का तो तिकडे वळवला आहे? अशा प्रकारची शंका निर्माण व्हावी अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झालेली आहे. मला माहीत नाही राज्यपालच खुलासा याबद्दल कर, परंतु राज्यपालांनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की मुख्य गोष्ट काय, की उद्धव ठाकरे यांचा यांना जे विधान परिषदेचं यांना जे सदस्यत्व जे द्यायचं आहे, ते लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यायला आधीच घ्यायला पाहिजे. हा निर्णय घेण्यामध्ये असा काय मोठा अभ्यास करावा लागणार आहे? कशासाठी ही दिरंगाई केली जाते का? मुद्दामून ही दिरंगाई केली जाते की शेवटी मी त्यांना नेमणार आहे, तो अधिकार माझा आहे असं दाखवायचं आहे का? राज्यामध्ये एक प्रकारची राजकीय अस्थिरता आहे, हे मुख्यमंत्री राहतील का जातील, राहतील का जातील, मग काय होईल? मग आम्ही आम्हाला आम्हाला सरकार स्थापन करायचं, म्हणजे आम्हाला म्हणजे भाजपला असा काही डाव आहे का याच्यामध्ये? म्हणजे बघा तुम्ही की आत्ता जरी उद्धव ठाकरेंना ताबडतोब जरी त्यांना अपॉइंट केलं असतं, तरी सुद्धा त्यांना खूप कमी दिवस मिळाला, कारण ती मुदत जूनमध्ये संपणार त्या सदस्यत्वाची सुद्धा. अशी शेलारीने असा प्रश्न केला आहे की इतकं तुम्ही शेवटच्या घटकेला राज्यपालांच्या कोट्यातनं जाण्यासाठी म्हणून ही धावपळ तुम्ही करता आणि राज्यपालांवरती काही बोट दाखवतायत किंवा भाजपवरती तुम्ही आरोप करताय, हे चुकीचं आहे असं आशिष शेलार म्हणाले. त्यांचा युक्तिवाद असा आहे की यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या, एक पोटनिवडणूक झाली आणि काही जागांवरती निवडणुका, विधान परिषदेवरती निवडणुका व्हायच्या झाल्या, त्यावेळी त्यांचं नाव, उद्धव ठाकरेंचं नाव पुढे का गेलं? आशिष शेलार यांना सांगावं लागेल की त्यानंतर म्हणजे 25-26 एप्रिलला विधान परिषदेच्या निवडणुका होणार होत्या, त्यामधूनच उद्धव ठाकरे जाणार होते, परंतु करोनामुळे हे सगळं पोस्टपोन झालं, सगळं वेळापत्रक कोलमडलं. उद्धव ठाकरेंना स्वप्न पडलं होतं का की असं काही होणार आहे म्हणून? ही आकस्मिक अशी अडचण आली म्हणून या प्रकारे नियुक्ती करावी लागते. मग तुम्ही असा हेतवारोप तुम्ही कशासाठी करताय हा हेतवारोप? आणि मग पुन्हा असं सांगायचं की बघ, राज्यपाल काय निर्णय घेणार ते आम्हाला माहिती नाही, तो राज्यपालांच्या अधिकारातला भाग आहे. आता राज्यपालांच्या अधिकारातला भाग आहे की नाही हे सगळ्यांना माहीत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे ठरवतील त्याप्रमाणेच हे राज्यपाल वागणार. ज्याप्रमाणे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस पंतप्रधान असतील किंवा काँग्रेसची पॉवर सेंटर ज्यांच्याकडे ते सांगणार त्याप्रमाणेच होणार, तसंच आता होतं. पण तुम्ही वेगळे आहात तेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी तुमच्या वेळी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. मग आपल्याला माहिती की काही थोडंसं काही झालं, खुट्ट झालं की लगेच भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यपालांची भेट घेतात,
त्यांच्याशी चर्चा करतात, फडणवीस तर अजूनमधून जातात भेटतात, त्यामुळे यांची काय चर्चा होते ते त्यांची त्यांना माहिती. पण मी एक एवढं सांगतो की राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांनी घटनात्मक नैतिकता पाळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु घटनात्मक पदाबद्दल आम्ही काही बोलणार नाही बाबा. ते न्यायमूर्ती आहेत, त्यांचा आदर ठेवला पाहिजे, राज्यपाल आहेत, त्यांचा आदर ठेवला पाहिजे असं आपण म्हणतो. पण घटनात्मक पद असलेल्या व्यक्तींनी जर त्याप्रमाणे वर्तन केलं नाही किंवा त्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले झाले तर नुसता आदर ठेवून उपयोग काय? त्यांनी आदर, त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा असं वर्तन त्यांच्याकडनं झालं पाहिजे. मग ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचे जजेस हे वादग्रस्त वर्तन करतात तेव्हा त्याबद्दल प्रश्न विचारावे लागतात. एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणं, सर्वोच्च न्यायालयातले 4 न्यायमूर्ती डायरेक्ट पत्रकार परिषद घेतात. मग त्यावेळी घटनेचा, संविधानाचा, घटनात्मक पदांचा अपमान होतो असं म्हणायचं का? किंवा निवडणूक आयोगातले जे अधिकारी आहेत ते उघड उघड सरकारच्या ताटाखालचे मांजर बनलेले असले, अशा प्रकारची अनेक उदाहरणं लोकांनी समोर आणली तर मग ते अपमान करतात असं म्हणायचं का त्या घटनात्मक पदांच्या पदावरच्या व्यक्तींना तिथं काढून टाकायचं किंवा त्यांचं वर्तन सुधारावं अशी अपेक्षा करायची? वर्तनात सुधारणा झालीच पाहिजे, कारण हे काही परमेश्वराचा अवतार नाही येते, त्यांना सुद्धा ते ॲन्सरेबल आहेत कोणा ना कोणातरी. त्यांचं वर्तन जर प्रश्न निर्माण करणार असेल तर त्याबद्दल प्रश्न विचार करावे, प्रश्न विचारावेच लागतात. मग न्यायालयावरती जर काही प्रश्न उपस्थित केले तर मग डिफेमेशन सूटचा, बदनामीचा खटला दाखल करू अशी धमकी दिली जाते. जशी एखादी कंपनी असेल तर आली 100 कोटीचा 500 कोटीचा दावा लावते आणि तुम्हाला तुमचं तोंड गप्प करतात. अशावेळी आपल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे जर कुठल्याही प्रकारची कोशियारी करत असतील, चलाखी करत असतील, हुशारी करत असतील तर त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारावेच लागतील. कारण मी जे उदाहरणं सांगितली की राज्यपालांचं वर्तन कशा प्रकारचं आहे, लोक अधिकाऱ्यांना आदेश देणं असेल, अजितदादांचं मंत्रिमंडळाचा शपथविधी असेल, किंवा राष्ट्रवादी शिवसेना यांना योग्य वेळ संधी न देणं असेल, तुम्ही त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं बघा ना. तुम्ही राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सौहार्दाचं नातं आहे असं आपल्याला दिसतंय का? ते आहेत आता भाजपचे मूळचे कार्यकर्ते आहेत, पण ठीक आहे, तुम्ही आता राज्यपाल आहात, तुम्ही आता तुमचा पक्ष बाजूला ठेवला पाहिजे आणि तसं वर्तन केलं पाहिजे. तुमचं पूर्णपणे न्याय्य वर्तन असलं पाहिजे. राज्यपालांनी कसं वागलं पाहिजे, सर्व पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी न्याय्य वागणूक आपली दाखवली ठेवली पाहिजे. मी भाजपचं आहे मूळ म्हणून जर इथे जर दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर त्याला सतत त्रास द्यायचा आणि कोणाच्या तरी दिल्लीच्या एजंटाचं काम करायचं असं होता काम नाही. राज्यपालांबद्दल मी पहिल्यापासून मगासपासून आदरच व्यक्त केला आहे. ते कसे उच्च शिक्षित आहेत, कसे लेखक आहेत हे सगळं सांगितलं. शिवाय त्यांच्या डोक्यावरती काळी टोपी आहे, म्हणजे संघाचं संपूर्ण आपल्याला माहिती आहे की संघाचं सगळं चारित्र्य, शीलसंवर्धन, नैतिकता. म्हणून कोशियारींकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा व्यक्त करताना दुसरीकडे मला सांगावं लागेल की बघा आज वातावरण कसे, गेले काही दिवसात प्रचंड उन्हाळा आहे, जीवाची काहीली होती आहे, तगमग होती आहे, पण हा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आणि थंडीमध्ये काही लोकांची काहीली होत होती, तळमळ होत होती, तगमग होत होती. ते सगळे लोक होते ते भाजपचे लोक होते. मग देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, विनोद तावडे असतील, काही ना काही गोष्टींवरनं सतत तक्रारी करायची, सतत गाराणी गायची, सतत हेतवारोप करायची असं चालू. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावायलाच पाहिजे. या सरकारचं काही चुकत असेल तर चूक दाखवली पाहिजे, पण म्हणून सारखी चिडचिड, सारखी तक्रारी करणं, सारख्या हे सरकार कसं कोसळेल लगेचच्या लगेच
काही कारण नसताना आणि आपल्याकडे तेवढं पर्यायी काही योजना नसताना की हे सरकार कोसळलं तर आपण सरकार स्थापन करू एवढं तुमच्याकडे ताकद आहे का हे न बघता नुसती तळमळ करणं नुसती तगमग करणं त्यामुळे तुमच्याच तब्येतीला त्रास होईल. मी मला फडणवीसांना चंद्रकांतदादांना मनगंटीवारांना सगळ्यांना सांगायला लागेल की तुम्ही तुमच्या तब्येतीची सुद्धा काळजी घ्या. कोरोनाग्रस्तांची तुम्ही काळजी घेताय पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. अशामुळे काय होतं की रक्तदाब कधी कधी वाढू शकतो त्रास होतो सर आपल्याला. हा त्रास तुम्ही कमी करून द्या. इतकं तळमळू नका. तुम्ही चांगलं काम केलं तर तुमचं सरकार येईल. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांचं काम जर चांगलं नसेल तर त्यांना पुढच्या वेळी त्यांना लोक कौन त्यांच्या बाजूने देणार नाही. तुम्हाला जी काही कर्तबगारी गाजवायची असेल ती लोकांमध्ये जाऊन आता हा कोरोना संपला कोरोनाचा आहे की मग तुम्हाला जेव्हा लोकांमध्ये जाता येईल तेव्हा लोकांमध्ये जाऊन काम करा तुम्ही. परंतु महाविकास आघाडी सरकार हे या ना त्या प्रकारे चलाख्या करून लबाड्या करून कट कारस्थानं करून पाडण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो हे विशेषतः भारतीय जनता पक्षाला उद्देशून आहे की तुमच्या या वर्तनामुळे तुमचा जो पाठीराखा वर्ग आहे तो कमी होत चालला आहे. तुम्ही जर प्रतिक्रिया लोकांशी बोललात तुम्ही तर तुमच्याबद्दल जे लोकांची भावना होती ती आता कमी कमी होत चालली. मी असं म्हणणार नाही की नरेंद्र मोदींच्याबद्दल जे काही गुडविल आहे अजूनही आहे काही समाजाच्या मोठ्या वर्गामध्ये अजूनही त्यांना पाठिंबा आहेत. पण तुमच्याबद्दल फडणवीस असतील चंद्रकांतदादा असतील मुनगंटीवार असतील किंवा बाकीचे नेते गिरीश महाजन असतील या नेत्यांबद्दल लोक आता आधी जेवढं चांगलं बोलत होते काही काळापूर्वी तसं आता चांगलं बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांचं सुरुवातीच्या काळामध्ये जे गुडविल निर्माण केलं होतं ते मुख्यमंत्री असताना पहिल्या काळामध्ये ते गुडविल आता राहिलं नाही. हे बदलता येऊ शकतं तुमच्या कामामुळे. हे बदलता येईल. उद्धव ठाकरे यांनी काही किंवा त्यांच्या सरकारने चुका केल्या तर अवश्य दाखवा घणाघात करा तुम्ही. पण अशा प्रकारचा रडीचा डाव खेळू नका. हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. आणि शेवटी मला पुन्हा एकदा आवाहन करावं असं वाटतं की राज्यपालांनी आपलं जे काम आहे घटनेप्रमाणे ते काम करावं. राज्यपाल कुठलेही अंधारातले खेळ करणार नाहीत अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. कारण राज्यपालांबद्दल आदर व्यक्त करण्याची पद्धत आहे ती आपण पाळूया. ते आदर त्यांच्याबद्दल कायम राहील अशा प्रकारचं वर्तन करतील निदान भविष्यात तरी. कारण गेल्या काही महिन्यातली मी उदाहरणं सांगितली तसं न करता ते चांगल्या प्रकारे प्रथा परंपरा पाळतील. उद्धव ठाकरे यांच्या नावाला मंजुरी देतील. महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची आता अनिश्चितता नाही आहे. आणि जर काही चुकीचं काम खोड्या काढण्याचं काम लबाडीचं काम कटकारस्थान करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरनं बाजूला करण्याचं काम झालं तर त्याचा फटका भाजपला मोदींना शहांना त्यांनाच बसेल. राज्यपालांना लोक दुवा देणार नाहीत. राज्यपालांना सुद्धा यासंबंधी शिव्याशाप खावे लागतील. असं जर काही झालं तर राज्यपाल तसं करणार नाही. महाविकास आघाडी सरकारची राख रांगोळी होईल असं उमा भारती म्हणाल्या होत्या. आणखीन कोणी शाप देत होत. हे सरकार विनाशाकडे जाईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते काल म्हणाले. त्यांना जे काही करायचं असेल जे काही शाप द्यायचे असतील ते शाप द्या. पण लोकांनी आता मात्र लोक मात्र या सरकारला आत्ता शाप देण्याच्या मनस्थितीत नाही आहे. जर उद्धव ठाकरेंना लबाड्या करून जर काही कारस्थानं करून त्यांना सदस्य होऊन दिलं नाही तर लोक राज्यपालांना आणि भाजपला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कायद्याप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही काम करायचं आहे ते करा ही अपेक्षा मी व्यक्त करतो. या फेसबुक लाईव्हवरती आपण प्रतिक्रिया अवश्य द्या. आणि हा माझा ही माझी मतं कशी वाटली आपल्याला माझं म्हणणं कसं वाटलं ते मोकळेपणाने तुम्ही व्यक्त करा. पण अर्थातच सभ्य आणि सुसंस्कृत शब्दात. कारण काही जण हे अतिशय वाह्यातपणे फक्त माझ्याच नाही तर माझ्या किंवा मॅक्स महाराष्ट्राच्या अन्य सहकाऱ्यांबाबतसुद्धा अतिशय
वाह्यातपणे कॉमेंट्स करतात. या जर कमेंट्स केल्या, या प्रकारचे जे शेरे मारले की जे पातळी सोडून असतील किंवा आरोप करणारे असतील कुठलाही बेस नसताना, तर त्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचा पर्याय आम्हाला खुला आहे हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो की टीका अवश्य करा, तुमची मतं मांडा, तुम्ही पार्टिसिपेट व्हा याच्यामध्ये. आपण मोकळेपणाने चर्चा करत राहू आणि लवकरच आपण पुन्हा भेटू. नमस्कार.